नमस्कार, मी दिशा काटकर आणि आज आपण आलो आहोत संस्कृती कलादर्पण सोहळा 2019 आणि आपल्यासोबत आहेत अध्यक्षा अर्चना नेवेकर मॅम आणि अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे सर. सर, तर आम्हाला सांगा की 2000 हा सोहळा सुरू झालेला आणि आज ह्या सोहळ्याचा 19 वर्ष आहे, तर तुम्हाला कसं वाटतं आहे? मला तर खरं सांगू, मला पहिल्या वर्षाचाच फील येतो आहे, कारण तोच उत्साह आहे आमचा की अजून काहीतरी पुढे जाऊन करायचं. अजून 20, 21, 22, 23 जे काय वर्ष आम्हाला जसे झेपतील आनंदाने आम्ही करू, पण खूप मजा येते हे सगळं एक एक पाऊल पुढे जाताना. कारण पाठी वळून बघितलं तर हे 19 खूप इझी नव्हती यांना पण, आणि जेव्हा मी त्यात इन्वॉल्व झाले तर तेव्हा मलाही खूप इझी नव्हतं ते. पण आता हे सगळ्या गोष्टी क्रॉस करून आम्ही एक पाऊल पुढे गेलेलो आहोत, ह्याचा अनुभव इतका चांगला आलेला, प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला, आणि त्यातून एक सांगायला बरं वाटतं की हे अवॉर्ड कुठल्याही चॅनलचं नाही आहे. हे अवॉर्ड त्या कलाकारांचं आहे जे स्वतः मेहनत करून त्या पुरस्काराची अपेक्षा करतात आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला इथे कुठलीही पार्शलिटी नसणार आहे आणि आपल्या हक्काचं अवॉर्ड देणारी एकमेव संस्था आहे, ती म्हणजे संस्कृती कलादर्पण. थँक्यू मॅम. आणि सर, मुळात 19 वर्ष जरी म्हणत असलो आपण, मगाशी सांगितल्याप्रमाणे 2000 आम्ही मीडियामध्ये आलो, पण मुळात याची सुरुवात 1998 सुरुवात झालेली होती. 23 झाले ह्या सगळ्या प्रक्रियेला, 23 सतत आपण दिलं, पण मीडियाच्या समोर आम्ही 2000 आलो म्हणून आम्ही 19 लावतो. तर ते पहिलं वर्ष म्हणाल्याप्रमाणे तसंच आमचं हे जोरदार आणि अर्चना नेवरेकर फाउंडेशनची मोठी साथ असल्यामुळेच हा यशस्वी होऊ शकतो सोहळा, आणि म्हणूनच अर्चना नेवरेकरचं पहिलं खरं कौतुक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे रसिक मायबाप, आमचे जे फॅन फॉलोअर आहेत 5.5 ते 6 लाख, त्यांची जी काही दुवा आहे, आशीर्वाद आहेत, त्यांच्यामुळेच आम्ही हा यशस्वी करू शकतो. बर सर, आणि हा तर झाला सोहळा, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही खूप असं बालनाट्य असो किंवा बाकीच्या फील्डमध्ये पण तुम्ही खूप प्रतिसाद देता, त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? मुळात आम्ही वर्षभरातले ना फक्त 15 ते 16 आराम करतो, पण वर्षभर राबत असतो असं याच्यामागचा उद्देश असा आहे की महिन्यातले 2 ते 3 इव्हेंट्स असतात आमचे. मग पहिली सुरुवात होते ती जूनला, मग चित्रकला, हस्ताक्षर, गीत गायन, नाट्यप्रवेश, त्याचबरोबर रेकॉर्ड डान्स, वक्तृत्व, अशा वेगवेगळ्या स्पर्धा होतात. त्याच्यानंतर सुरुवात होते मग बालनाट्य स्पर्धेला, त्यानंतर सुरुवात होते लोकनृत्य महोत्सवाची, आणि त्याच्यानंतर येतं मग एकांकिका स्पर्धा महाविद्यालयीन, आणि मग काही महिला घरी असतात, पालकवर्ग असतात, त्यांच्यासाठी आम्ही पाककला स्पर्धा पण आयोजित करतो. आणि मग डिसेंबर नंतर जी सुरुवात होते, 6 हा सगळ्यात मोठा कालावधी असतो, त्याच्यामध्ये आपण चित्रपट, नाटक, टी व्ही मालिका, न्यूज चॅनेल, जे सगळेजण घरात बसून पण बघतात आणि थिएटरमध्ये जाऊन बघतात, त्यांच्या स्पर्धा आपण घेऊन त्यांना हा पुरस्कार देत असतो. थँक्यू सो मच सर. मॅम, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारते. 2000 जे कंटेंट होतं मूवीचं आणि आत्ता 19 जे आता मूवीज बनतात आहे, ह्यामध्ये तुम्हाला काय फरक आणि केवढी लोकांची प्रतिक्रिया प्रतिसाद मिळतो ह्यावर तुम्हाला काय बोलायचं आहे? नक्कीच, कारण जेव्हा मी ॲक्टिंग करत होते 20 तेव्हाचा एक जॉनर वेगळा होता फिल्मचा. आत्ताचा खूप रिअलिस्टिक मूवी बनवण्याचा प्रयत्न करतात, इतके हुशार लोक आहेत मराठी मेकिंग करणारे मेकर्स, मी म्हणेन इतका अभ्यास असतो त्यांचा, म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अरे असं हा थॉट कसा काय येऊ शकतो. मी इतके सुंदर सुंदर विषय घेऊन, इव्हन शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आमच्या इतके छोटे अगदी 10 मिनिटांमध्ये पण खूप काही सांगणारे मेसेज, तर हा जो ग्राफ बदलला आहे ना ह्याचं, हे तर खूपच म्हणजे जाणीव होते याची. पण एकच वाटतं की जे आपण पिक्चर बनवण्यासाठी तितक्या प्रेमाने बनवतो किंवा काय तितकेच घाईने रिलीज करू नये, त्याचं थोडं प्लॅनिंग करायला पाहिजे. नाहीतर एका वेळेला 8-8, 10-10 फिल्म रिलीज होतात आणि समोर बघायला कोण नसतं. सो ते एक वाईट वाटतं, कारण इतके सुंदर सिनेमे असतात ते लोकांपर्यंत पोचतच नाही. मग आमच्यासारख्या संस्था पुढे येऊन फेस्टिवल करतात, निदान ते 10 निवडून आम्ही देतो की चला ह्यावर्षीचे हे बेस्ट 10 बघा तरी, आणि तो विश्वास लोकांना आहे, त्यामुळे लोकं येतात. पण मॅम, तुम्हाला असं नाही वाटत की आधीचा ऑडियन्स आणि आत्ताचा खूप बदलला आहे? अगदीच, आताचा ऑडियन्स खूप चोखंदळ आहे, आणि ह्याच्यापेक्षा पण ना सोशल मीडिया जर बघायला गेलं त्याच्या 2 आहेत. एक तर ते असं आहे की तुमच्या हातात सगळ्या बातम्या असतात, आणि दुसरं असं असतं की सगळं पिक्चरच तुमच्या हातात असतं, त्यामुळे थिएटरमध्ये जायला पण लोकं आळसपणा करतात. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, पण मी
ऑडियन्सना एक निवेदन करेन की प्लीज सिनेमा हा थिएटरमध्ये जाऊन बघा, त्याची मजा तुमच्या मोबाईल फोनमध्ये बघण्याची कधीच नाही मिळू शकत. थँक्यू.